बाहेरून दमून थकून आलं की काय करावं सुचत नाही, ही रेसिपी नक्की बनवा. कुकर ठेवलाय, गरम केलाय, 2 चमचे तेल टाकलंय, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी टाकते, 1 बारीक कापलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या. कांद्याबरोबरच मूठभर शेंगदाणे घेतले. कांदा शेंगदाणे छान 2 मिनिटं परतून घ्यायचंय तेलावर. कांदा परतत आला की 3-4 पानं कढीपत्त्याची टाकते. त्याचबरोबर 1 चमचा भरून आले लसणाची पेस्ट. 1 टमाटा कापून टाकते. छान तेलावर परतून घ्यायचंय. कढीपत्ता आधी पण टाकू शकता तुम्ही, पण तेलात टाकला तर सर्व आपला गॅस तोटा वगैरे खराब होतो, तेलात उडतो कढीपत्ता, म्हणून मी नंतर टाकला. आता सुके मसाले टाकते. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा आपला घरातला काळा मसाला. एवढ्या मसाल्यांमध्ये सुद्धा ही रेसिपी खूप छान चविष्ट झणझणीत होते. 1/2 चमचा धना जिरा पावडर आणि हे मसाले छान आपले तेलात परतून घ्यायचे. आता मसाले तेलात परतले की इथं एक मोठा बटाटा असा कापून ठेवलेला आहे, साल वगैरे काढलेने स्वच्छ बटाटा धुवून घेतलाय आणि पाण्यात ठेवून दिलाय कापल्यानंतर, म्हणजे बटाटा काळा पण पडत नाही. मूठभर कोथिंबीर बारीक कापून घेतली, ती पण बटाटा टाकल्यानंतरच टाकून द्यायची. आता छान आपण मसाले बटाटा आणि कोथिंबीर पुन्हा परतून घ्यायचे. दोन वाट्या तांदूळ घेतलेले, 4 लोकांसाठी हा पदार्थ पुरेसा होतो. 2 वाट्या तांदळाला 1 वाटी लहान वाटी तुरीची डाळ घेतली. तुम्हाला मुगाची डाळ टाकायची टाकू शकता, अर्धी अर्धी घेतली, अर्धी तुरीची अर्धी मुगाची तरी चालेल. आता डाळ तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. डाळ तांदूळ छान धुवून घेतलेले. आपण बाहेरून थकून आलो की काय बनवावं सुचत नाही, मग 10 ते 15 मिनिटं अशी मसाला खिचडी जर तुम्ही झणझणीत मसाला खिचडी बनवली, सर्वांचं पोट पण भरेल आणि मन पण भरेल, बाहेरचं खाण्याची वेळ पण येणार नाही. आता हे डाळ तांदूळ आपल्याला 1-2-3 मिनिटं तरी छान परतायचे, तेव्हाच मसाला खिचडीला छान चव येते. तांदूळ छान परतून घेतले, परतायला अजिबात कंजूशी करायची नाही, 2 मिनिटं तरी छान डाळ तांदूळ परतून घ्यायचे. 2 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी तूर डाळ होती. मग मी 2.5 ग्लास पाणी घेतलेले, मध्यम आकाराचे ग्लास होते. याने खिचडी छान होते, मऊ पण खूप होत नाही, अगदी चिकट पण होत नाही, सुळसुळीत पण होते आणि छान शिजते पण. चवीनुसार मीठ टाकते. मसाला खिचडी थोडीशी अगदी 1/2 चमचा साखर टाकायची आणि खूप छान चव येते. खिचडीला मस्त तवंग पण आलेलं आहे, छान उकळी पण आलेली आहे. पुन्हा एकदा हलवून द्यायचं आणि आता आपण झाकण लावायचे कुकरचं. खिचडीला उकळी आल्याशिवाय झाकण लावू नका. आता आपण 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्या झाल्या, कुकर पण जरा थंड झालेलं आहे. बाहेरून आलं की अशी चमचमीत अशी रेसिपी नक्की करून बघत जा. बघा आपली मसाला खिचडी एकदम 10-15 मिनिटात तयार आहे. आता बाहेरून आलात, थकलेला राहिलात की ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.